अशोकराव तर पहिल्यापासून आमच्या नांदेडचे किंगच आहेत आणि ते बीजेपी झाले अजून बेस्टच काम झालेलं आहे आणि सगळा विश्वास अशोकराव चव्हाण आहेत लोक असं नाही आणि ते बीजेपी झालं तर असं कुठलं काही वाटलं नाही आम्हाला काही चव्हाणसाहेब कसे विकासाला महत्त्व देणारे माणसं सगळ्यात महत्त्व पक्ष कोणताही असो त्यांना म्हणजे डोळं हे नाही विकास झाला पाहिजे हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असतो. काँग्रेसचा पत्ता झाला कुठंच अजित चव्हाण होते ना आता बीजेपी मध्ये गेले त्यांनी काहीच नाही काहीच नाही आवाज नाही काँग्रेसचा आवाज नाही मोठा भाग होता काँग्रेसचा हे जरा ते गेल्याने फरक पडला आता बीजेपीला फायदा होते म्हणजे याच्यानं होईल बघा फायदा होईल म्हणून असं मला तर वाटत नाही वाटत कारण का जनता नाराज बी आहे थोडी कारण का या कामावर खासदारावर नाराज आहे थोडी का बरं काय कामावर नाही झाले काय खासदार कुठं दिसलेच नाही हमारा सिख समाज भी जो है थोड़ा बीजेपी के फेवर में 70% लोग प्रचार कर रहे हैं. चव्हाण साहेब बीजेपी मध्ये आले त्याचा खरोखरच बीजेपीला खूप फायदा होईल त्याच्यात काही शंकाच नाही पण आता बघू कितपत फायदा होतो तो. वातावरण तर सध्या काय फिर मोदी घर घर मोदी ह्या हिशोबाने प्रत्येकाच्या प्रतिक्रिया कस्टमरच्या प्रतिक्रिया वगैरे ज्या आल्या आहेत दुकानपर्यंत आहे रिक्षे चालले त्यांचे काही गाडी वगैरे चालल्या आहेत बघा मोदीला कोणाचा विरोध नाही व्यापाऱ्याला बी नाही कोणाचाच नाही कारण प्रत्येकाच्या इच्छा बी मोदी जेव्हा हाच इच्छा आहे हा व्यापारी थोडे बहुत प्रॉब्लेम आहेत असे नाही GST जे त्यांनी थोडं किचकट केलेलं आहे तो थोडं सुरळीत केलं तर अजून बेस्ट राहील अशोकराव तर पहिल्यापासून आमच्या नांदेडचे किंगच आहेत आणि ते बीजेपी झाले अजून बेस्टच काम झालेलं आहे आणि सगळा विश्वास अशोकराव चव्हाण आहेत लोक असं नाही आणि ते बीजेपी झालं तर असं कुठलं काही वाटलं नाही आम्हाला काही आपल्या व्यापाऱ्याबद्दल काही वाटलं नाही आम्हाला सध्या द्विधा परिस्थिती आहे चिखलीकर साहेबाचंही वारं दोऱ्यातच आहे चव्हाण साहेबाचंही वारं दोऱ्यातच आहे त्यांचे प्रचार सभा चालूच आहेत त्यांचे प्रचारसभा चालूच आहेत रोजगाराचे प्रॉब्लेम काय सर रोजगार देतो आपल्या आपल्या रोजगार आहे त्यांना कामं करत राहतो असं आहे पहिल्या मुलांचं पुस्तक मीटिंगमध्येच आहेत त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही सध्या तरी कोणाला कशा बाबतीत प्रॉब्लेम नाही आहे प्रचार साधारण आहे त्यांना म्हणलं साधारण कधीतरी दिवसातून एखादी गाडी त्यांची गाडी काहीतरी फिरताना दिसते पण पहिले काही वर्षापूर्वी जसा प्रचार होता तसे त्यांच्या गाड्या नाहीत त्यांचे ऑटो नाहीत त्यांचे रिक्षे नाहीत किंवा एखादी मोटरसायकलची रॅली पण नाही आहे जसं त्या जुन्या काळाचा जसा प्रचार होता आता तसाचला प्रचार काहीच नाही लोकांपर्यंत येऊन फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमाद्वारे आणि फेसबुकद्वारे किंवा इंटेन्सिव्ह समजा एकमेकाला असं भेटून असेच प्रचार चालू आमच्या एरियात तर आलेले नाही इथून त्याची मागची प्रचार सभा सुरू झाली चिखलीकर साहेबांची मोंड्यात नाही त्यांची म्हणजे तेव्हा जेव्हा त्यांनी फॉर्म भरायला गेले होते ना तेव्हा त्याच्यानंतर तर काही इकडं ते आले नाही असं आहेत ते मोठे नेते आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेसचे त्यांनी पुढचा मोदी साहेबांचा त्यांचा विकास पाहून त्यांच्या पक्षामध्ये सामील झाले आणि चव्हाण साहेब तर कसे विकासाला महत्त्व देणारे माणसं सगळ्यात महत्त्व पक्ष कोणताही असो त्यांना म्हणजे तेवढं हे नाही विकास झाला पाहिजे हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असतो. प्रचार कसे सुरू झाले चांगला आहे बीजेपीचा प्रचार उमेदवार भेटायला आले नाही मात्र आपल्या गल्लीमध्ये कामं चांगले झालेले आहे डेनिश लाईन ते पाईपलाईन सर्व चांगली झालेली आहे फक्त रोड चालू आता रोडचं काम बाकी आहे रोजगार आहे का इथं रोजगार नाही नाही बाकीच्या उमेदवारांचं काहीच नाही का प्रचार विचार सगळं नाही ते एक वंचित आघाडी आहे बघा ते सिटी आहे काँग्रेस तर काय पण नाही दिशाली पण नाही इलेक्शनचं वातावरण बघा बीजेपीची तिकडं नांदेडमध्ये हे का खासदार आमदार येत नाहीत कुठं गल्लीमध्ये मला विचारत नाहीत काय नाही गाड्या संगत जातात बीजेपी कसं काय येईल मग काय हे बीजेपी म्हणजे 100% येणं जरुरी आहे कशासाठी म्हणजे रोड बनवित उद्योगधंदे लागतात त्यासाठी बीजेपी सरकार येणं जरुरी आहे. मागच्या वेळेस कामं झाले का तुमचे हा कामं झालेले आहेत रोडचे हा रोडचे कामं झाले घरकुलचे कामं झालेले काँग्रेसचा पत्ताच राहा कुठंच अजित पवार होते ना आधी आता बीजेपी मध्ये गेले त्यांनी काहीच नाही आवाज नाही काँग्रेसचे आवाज नाही तिथले काय रोड बनवा उद्योगधंदे चांगले लावा कारखाने यावा कंपनी यावा
लोकांच्या सोयी चांगली राहाव, साफसफाई चांगली राहाव. नांदेडमध्ये दोघांचे वातावरण आहे, काँग्रेस आणि बीजेपी. चाललंय का प्रचार? प्रचार चालू आहे दोघांचा बी. सध्या दोघे बी बराबर आहेत. कालच्या सभेला पब्लिक तेवढी आली नव्हती अशी जनताची म्हणणं आहे. कारण का मी आम्ही पॅसेंजर ओढले ना, जनता म्हणला लय पब्लिक खाली आहे. आता जनता मोदी साहेबांचे होते सभेला पब्लिक आल ना, खुर्च्या खाली होत्या म्हणाले. सध्या दोन्हीचे काँग्रेसचे बी बीजेपीचे वातावरण होते. अशोक पवन बीजेपी मध्ये गेले. हा, ते बीजेपी मध्ये गेल्या असल्यामुळं लोक थोडे नाराज आहेत काँग्रेसचे. हा, मोठा भाग होता काँग्रेसचा हे जरा ते गेल्यानं फरक पडला. आता बीजेपीला फायदा होते म्हणले याच्या. होईल बघून फायदा. फायदा होईल म्हणून असं मला तर वाटत नाही. नाही वाटत. कारण का जनता नाराज बी आहे थोडी. कारण का या कामावर खासदारावर नाराज आहे. का बरं? काय कामं नाही झाली? काय खासदार कुठं दिसलेच नाहीत ना. निवडून आले तसं दिसलेच नाहीत ना. कार्यक्रम कुठं केलेले काय? गरीब गोरगरीबाला हे निवडून निवडणुकीच्या टायमाला येतात. नंतर कोणी विचारत नाही. गरगरीबाचा कार्यक्रमाला येत नाहीत. लोक परेशान आहेत. शिकलेले पोरं काय म्हणतात? आम्ही एवढं शिकून काय फायदा आहे? नोकरी नाही, काय नाही. कोणते खासदारीतले कोणतं काय मोठं काय काय हे आणणं गेलं, कंपनी आणणं गेली. समजा कोणतं प्रोजेक्ट आणणं गेले काही करायला, 4-2.5 हजार पोरग लागाव. आता कोणी उठले की ऑटो घ्यायला पोरग, कोणी उठले की शेत अर्धा एकर इकाले ऑटो घ्यायला. ऑटोला धंदा चांगला म्हणाले सगळे. धंदा काहीच नाही, नुसतं ऑटोचा धंदा म्हणाले. जे ते आले अर्धा एकर इकाले ऑटो घ्याले चलो आले. कोणी गटच उचलायले ऑटो घ्याले चलो आले. काय सगळं ऑटोच होऊन गेल्या नांदेडमध्ये. दुसरे धंदेच नाही. कॉम्पिटिशन होऊन गेले. टरबूज टाकले कोणी, टरबूज दुसऱ्या गाड्या टाकाले. कोणी पानपोटी टाकले, कोणी पानपोटी टाकाले. हा, कोणी माळव टाकले माळव टाकाले. कोणी दुकान टाकले दुकान टाकाले. कोणी कपडे टाकले कपड्याचे दुकान टाकले कपड्याचे दुकान. निवड कॉम्पिटिशन. अरे कंपनी नाही काही नाही, तर कोणाला रोजगार नाही काही नाही. बाया घरी बसून आहेत. एकाच्या घर एकावर घर चलते का? याचा विचार पाचार काहीच नाही. याला आमदार खासदाराला याला त्याला त्याचं त्यालाच बघायला सगळं. गोरगरिबाचं ऑटोवाल्याचं त्याला काय? त्याला पेन्शन आहे. आम्हाला काय आहे? गोरगरिबाला कोण विचारणार आहे? मला पाहतो काँग्रेस चिरली सर पुरी. काँग्रेस प्रचार चालू आहे सर. जलसे हो रे बैठे जलसे. क्या है? पूरा कारोबारा ढप कर दिए सब. पूरा देश पीछे कर दिया. पूरा हिंदुस्तान को बर्बाद कर दिया लोगों ने. अरे सब जातिवाद में चल रहा थे. क्या क्या काम लगाए, क्या लगाए तो का गिरेक भी एक दूसरे की सूरत देख के खरीदी कर रहे हैं. यहाँ पे नांदेड़ में 70% हवा अभी बीजेपी की चल रही है. लेकिन कुछ खेड़े पाड़े जैसा नांदेड़ के इधर खेड़े पाड़े से कांग्रेस के बारे में चर्चा आ रही है हमारे पास, जिसे हम पूछते हैं. अभी हमारा सिख समाज भी जो है थोड़ा बीजेपी के फेवर में 70% लोग प्रचार कर रहे हैं. हाँ, ओवरऑल लेकिन किसके बाजू में या कम ज्यादा क्या क्या हवा लग रहा है? उम्मीदवार कैसे रहे, कैसे उम्मीदवार है और क्या? उम्मीदवार तो है ठीक. कांग्रेस का नांदेड़ में तो वसंत चौहान का शायद ऐसा लग रहा है कि उनकी जैसा हम लोग बात करते हैं. हाँ, ऐसी उनकी हवा चल रही है वसंत चौहान की तरफ से, कांग्रेस की तरफ से. हाँ जी. कांग्रेस के जो एक बड़े लीडर है अशोक चौहान जी. हाँ जी. अभी कांग्रेस से बीजेपी में ठीक है, तो उसका कुछ इम्पैक्ट आपको दिखाई दे रहा है इधर यहाँ पे? नहीं, इम्पैक्ट मीन्स कैसा है, अभी अशोक चौहान जाने से भी कुछ लोग नाराज है और बीजेपी में जाने से बीजेपी के जो पुराने कार्यकर्ते हैं उनकी भी नाराजगी आ रही है वहाँ से. क्योंकि ये बड़ा लीडर जाने से वो लोग के कुछ पीछे होगा, उनका एक स्टेप ऐसा हो गया है. तो उधर से भी कुछ नाराज़ है, इधर से भी नाराज़गी है. मैक्सिमम मुस्लिम समाज भी काफ़ी नाराज़ है वो लोग से. हाँ, तो ऐसा लग रहा है ये स्टेप से मेरे को लग रहा है कि कांग्रेस की थोड़ा ऐसा लग जाए निकलने का चांसेस है. हाँ जी. काम धंधा भी अभी मारामारी है काम धंधे की भी. हाँ जी. रोज़गार भी उतना नहीं है. अभी हमारे जैसे किराएदार हैं यहाँ के, वो लोग भी थोड़ा धंधा के हिसाब से मतलब अभी नहीं चल रहा. ज़्यादा धंधा चाहिए वैसा धंधा नहीं है अभी. जो कोई चुन के आएगा तो फिर क्या प्रायोरिटी से काम, कौन से काम होने चाहिए प्रायोरिटी से? अब जो भी चुन के आएगा उन्होंने अपना काम अच्छी तरह से करना चाहिए. आम लोगों का सोचना चाहिए, किसान का सोचना चाहिए. जो किसान को, जो किसान अगर उनको अगर मिलता है तो किसान लोग आएंगे सिटी में, आएंगे धंधा चलेगा इधर. तो अब किसान का नहीं सोच रहे वो लोग. अब देखो यहाँ का भी किसान हो गया, मराठा का भी हो गया, उसके भी अभी मराठा वाला भी उनके अभी फेवर में नहीं है. तो अभी सब देखा जाए तो सब तरफ से अभी सबको उन्होंने दबा के रखा हुआ है.
नांदेडच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते वगैरे जे पाहिजेले सगळीकडे खोदकाम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे. दैनंदिन जो आपला जो रोजचा कार्यक्रम असतो, जो येणं जाणं इकडे तिकडे, सगळा रोड खोदून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे. बाकी आम्हाला पार्टीची काही घेणं देणं नाही, कोणती पार्टी हो काही हो, नांदेडचा काया पलट व्हायला होणं खूप जरुरी आहे. नांदेड खूप मोठं शहर आहे, आज दक्षिण भागातलं सगळ्यात मोठं शहर आहे, महाराष्ट्राचं बॉर्डर आहे, तरी पण इथे मूलभूत सुविधा काहीच नाहीये, तो एक मेजर प्रॉब्लेम. चव्हाण साहेब बीजेपी मध्ये आले त्याचा खरोखरच बीजेपीला खूप फायदा होईल, त्याच्यात काही शंकाच नाही, पण आता बघू कितपत फायदा होतो तो. सगळं मतदान करणार आहे? हो, पहिलं मतदान आहे माझं, नवं मतदान आहे, हो फर्स्ट वोटर आहे. पहिलं वोटर आहे तर काय एक्साइटमेंट आहे काय किंवा काय? एक्साइटमेंट तर भरपूर आहे, कारण की यावेळेस कॉम्पिटिशन पण भरपूरच जास्त बघायला भेटतं आहे आपल्याला. कोणाची मोदी लहर पण म्हणता आपण, आणि काँग्रेसचा पंजा पण बसतो आहे कुठं कुठं. मग ते दोन्हींचा प्रचार एवढाच जोरात आहे, किंवा फोनवरती म्हणा सगळीकडे म्हणा चर्चा, इंस्टाग्राम फेसबुक, आता भरपूर नवीन नवीन आपल्याला गोष्टीवरनं कळतं की बा कोणी काय काय केलेलं आहे, कोणी त्याचं हे करत आहे. पण कसं माहिती आहे का, नवं मतदार जरी असलं तरी आपण हे जे बघतो रोज, आता आम्ही इकडं बाहेर फिरायला जातो, आता माझी इंजिनिअरिंग झाली, मी व्यवसाय जरी करतो तर माझी इंजिनिअरिंग झालेली आहे, तर माझे मित्र परिवार सगळे माझे मित्र इकडचे जे आहेत, इकडं कोणाला काही रोजगार भेटलेला नाही. रोजगार त्यांना कुठं ना कुठे, कोणी मुंबईला आहे, कोणी पुण्यामध्ये जॉब करतं, कोणी इंजिनिअरिंग करून पण सुद्धा त्याला कॅफे बिफे असं काही ना काहीतरी सुचत आहे, कोणी हॉटेलच्या मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये जात आहे, इंजिनिअरिंग करून त्याला मॅनेजमेंट करून बसावं लागायला. म्हणजे रोजगार इंजिनिअरिंग एवढं इंजिनिअरिंग म्हणजे भरपूर उच्च शिक्षण आहे, बीटेक बी आपण डिग्री घेतो आहे, तर त्याला तुम्ही व्हॅल्यूच काय राहत नाही आहे सध्या, कामच नाही. आणि नांदेड परभणी हे आमचे हे जे पट्टा आहे मराठवाड्याचा, ह्याला मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार भरपूर दुर्लक्ष करते. इथं तुम्ही नांदेडमध्ये बघताय तुम्ही एवढं नाव मोठं, सगळं एअर फ्लाईट तुम्ही चालू करताय, पण इथं कोणची फॅक्टरी नाही का काही नाही काय, म्हणून इथं माणसं लोक इथं बघा तुम्ही इंजिनिअरिंग करताय, इथं मला आता नवीन तर मोठं कोचिंगचं हब म्हणतात, कोचिंगचं मग त्या माणसाने काय बघितलं बाबा ही मोठी कंपनी आहे, या कंपनीला मला जॉब करायचा, तुम्ही इथं मला चांगला अभ्यास केला पाहिजे, तर काय इन्स्पायर होण्यासाठी तर नाही, तर काही नाही. तसं तुम्ही पुण्यामध्ये असा भरपूर एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीचे नाव घेतले की मला वाटते की हा माझं इथं मला काम करायचं, याच्यासाठी मला अभ्यास करायचा, याच्यासाठी मला ही डिग्री करायची, यासाठी इथं तुमच्यासाठी काय आहे मला सांगा. कॉलेज तुम्ही कोचिंग क्लासेस सगळे इथं मोठी हे असे, पण त्यासाठी तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी किंवा तुम्हाला पोराला मोटिवेट होण्यासाठी असं काहीच नाही, आणि कोणा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पण नाही मुलांसाठी. तर काय ते आहे ते आता बघू, फक्त बीजेपीला आहे मोदी काय करायचं, त्यांनाच वोट करायचं. शहरामध्ये वातावरण कसं आहे, म्हणजे प्रचार वगैरे सुरू? प्रचार सुरू या साईडला तर एवढं काही नाही, जे आहे ते खेडेगावात आहे, शहरामध्ये तर एवढं काही प्रचाराचं वाटलं नाही. तरुणांचं कसं आहे, शाळा कॉलेजेस कसं आहे? हा ठीक आहे, एवढं काही हे नाही आहे जसं आपण पुण्या मुंबईला बघतो तसं काही नाही आहे, ना रस्ते शाळे पण नाहीये, ना रस्ते पण तेवढे धड नाही आहे, आता सध्या रस्त्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. कॉलेज बिलेज कसं आहे एज्युकेशनला तुम्हाला? एज्युकेशनला कॉलेज एकच आहे फक्त, ते मोठं सगळ्यात कॉलेज. काय शिक्षण झालं? माझं MBA झालंय, पण माझं एकूण मी बाहेरून केलं. आता तुला म्हणजे रोजगाराचा इथं कामधंद्यांचा विषय काय, आहेत का काम? नाही नाही, या सिटीमध्ये आपल्या नांदेड सिटीमध्ये तर कुठेच काम नाही, काही मोठं काही आहेच नाही, ना फॅक्टरी आहे ना काही आहे ना काही, बाहेर जावं लागतं लोकांना, पुन्हा मुंबईला जावं. सगळ्यात पहिले तर रस्ते बनायला पाहिजे शहरातले, बाकी काही बनवणार बनव, रस्ते इतके खराब झालेले काहीच नाही, कुठे जाव जिथे खड्डे खड्डे, आणि रस्ते सगळ्यात जास्त खराब रस्तेच आहे यावेळेस, त्याच्यामुळे तुमच्या इथे इंडस्ट्री पण कमी आहे. तर मग इंडस्ट्री कमीच काय, कोणती छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहे, एकदम स्मॉल स्केल आहे ते, त्याला इंडस्ट्री पण नाही म्हणू शकत आपण. मग त्याच्यावर जो कोणी निवडून येईल खासदार सपोज, त्यांनी रोजगारासाठी काय काम करावं, नेमकं काय काम करावं? एम्प्लॉयमेंट आता काय, इंडस्ट्री आणा पाहिजे. आता इथून ऑलमोस्ट 120 किलोमीटर वर लातूर आहे, तिथे पण खूप चांगल्या इंडस्ट्रीज आहे, त्याचे मार्केट पण मोठं आहे,
इकडचं मार्केट एवढं मोठं पण नाहीये. भलेही आपल्याकडे आपण बॉर्डरवर येतो आंध्र प्रदेशचा, तरी आपल्याला मार्केट नाहीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.